नमस्कार सुषमा, जल्दी जल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण लाल भोपळा किंवा त्याला काही ठिकाणी कोळं पण म्हणतात किंवा पम्पकिन, याचे दोन वेगळ्या दोन पद्धतीने आपण सूप तयार केलेले आहे. तर एक सूप जे आहे ते आपलं नॉर्मल सूप आहे, हे तुम्ही कधीही पिऊ शकता हे सूप. आणि दुसरं सूप जे आहे ते स्पेशल सूप आहे, कारण आता आषाढी आहे. आणि आषाढीमध्ये काय होते ना की बरेच जण असं आहे की काही खात नाही, तर अशा वेळेस एक बाउल तुम्ही हे सूप पिले ना तर अगदी दिवसभर एनर्जेटिक तुम्ही राहता, एवढं हेल्दी हे सूप तयार होतं. आणि अगदी उपवासाचं असल्यामुळे बेसिक 2 ते 3 गोष्टीपासून आपण हे सूप तयार केलेलं आहे. आणि बरेच जण जे आहे भोपळा खात नसेल, तर अशा पद्धतीने जर तुम्ही सूप दिलं किंवा अगदी छोटी छोटी मुलं आहे वर्षभराची, त्यांना पण तुम्ही सूप देऊ शकता. आजारी लोकांना हे सूप देऊ शकता. एक तोंडाला चव येते, म्हणजे आपण जो सुरूसपणा म्हणतो ना, ते हे सूप आणतात. आणि अगदी हेल्दी आणि टेस्टी हे दोन्हीही सूप तयार होतात. आपण आज हे सूपच बघणार आहोत, त्याच्या रेसिपी आपण पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या. आणि चला पटकन आपण रेसिपी बघूया. सूप बनवण्यासाठी मी इथे हे लाल भोपळा आहे, एक पाव भोपळा आहे, याला काही ठिकाणी कोळं पण म्हणतात किंवा आपण पम्पकिन म्हणू. तर हा कुठलाही घेऊ शकता, कुठलाही, म्हणजे हा कधी कच्चा असतो म्हणजे थोडासा पांढरा असतो, किंवा एकदम पिवळसर असतो जो पिकला म्हणजे पिवळसर होतं. तर हा जो माझा भोपळा आहे तो फार पिकलेलाही नाही आणि कच्चाही नाही, तर असा थोडासा पिवळसर पडलेला भोपळा आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता असं काही नाही. थोडंसं स्लाईट टेस्टमध्ये फक्त फरक पडेल जेव्हा तुम्ही जास्त पिकलेला घ्याल, तर त्याचं वरचं जे आहे ते सगळं काढून टाकायचं. आणि आपल्याला याची पाठीमागची जी सालं आहे ती सालं पण सगळी काढून घ्यायची. या भोपळ्याची पाठीमागची सालं काढून घेतल्यानंतर मी याला स्वच्छ धुवून घेतलेलं आणि पाट करून अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या आपण त्याच्या फोडी करून घेऊ. फोडी करून झाल्यानंतर मी परत याला पाण्यामध्ये टाकून घेतलं, म्हणजे ते चांगलं सगळीकडे स्वच्छ धुतल्या जाईल व्यवस्थित. थोडा वेळ, अगदी 1 मिनिट मी राहू देते या पाण्यामध्ये. आता या धुतलेल्या भोपळ्याच्या फोडीला मी या भांड्यामध्ये टाकून घेते, त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. थोडंसं वरती येऊ द्यायचं, म्हणजे जवळपास मी 1/4 ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलं, बस जास्त घालायचं नाही. या भांड्यावरती झाकण ठेवून या फोडींना मी सॉफ्ट होईपर्यंत शिजू देणार आहे, किंवा आपण या पाण्यामध्ये त्याला उकडून घेऊ. भोपळा उकडून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण बघूया किती सॉफ्ट करायचं ते. एक फोक घेतलेला किंवा तुम्ही साधा चमचाही घेऊ शकता आणि बघू शकता इझिली त्याच्यामध्ये जातो. इथपर्यंत आपल्याला हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. आणि मी काय केलं ना, माझं सांगायचं विसरली, अगदी जे 2 दिसते आहे मी त्याच्यामध्ये हे 2 असे आल्याचे तुकडे टाकून घेतले होते. तर हे आल्याचे तुकडे मी बाजूला काढून घेते आणि याच्यामधल्या थोड्याशा फोडी पण मी बाजूला काढते. अर्ध्याला कमीच मी ह्या फोडी काढलेल्या बाजूला ठेवते. आणि आता आपण ते पाणी त्याच्यातच राहू द्यायचं या भांड्यामध्ये. तर हा एवढा छोटा एक कांदा आहे तो मी टाकून घेते. नंतर परत हे 2 आल्याचे तुकडे आहे ते टाकून घेते. आणि ह्या लसणाच्या कळ्या आहे, 5 ते 6 लसणाच्या कळ्या आहेत, त्या मी त्याच्यामध्ये टाकून घेते. कढीपत्त्याची पानं आहे, अगदी 4 घेतलेली. इथे हे कढीपत्त्याची पानं आणि हे एवढाच मिंट आहे तो घेतलेला. आणि ही काळी मिरी आहे, तर जवळपास ही 5-6 काळी मिरी आहे ती मी टाकून घेतली. आणि ही 4-5 काळी मिरी जी आहे त्याच्यामध्ये आपण वेगळे काढून ठेवले आहे ना भोपळ्याच्या फोडी, त्याच्यामध्ये टाकून काय करते, अगदी म्हणजे 1/2 मिनिट मी फक्त याला बॉईल करून घेते. म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा आहे, लसूण आहे, त्याचा कच्चेपणा थोडासा निघून जायला पाहिजे. अगदी 1/2 मिनिट याला बॉईल करून घेतल्यानंतर या दोन्ही याला आपल्याला पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आहे. याच्यामधलं हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे. आता आपण पहिल्यांदा उपवासाचं सूप करून घेऊया. तर हे मी बाजूला काढले होते ना भोपळ्याच्या फोडी, त्या पहिल्यांदा याच्यामध्ये टाकून घेऊ. आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण भोपळ्याला त्याचं पाणी असतं. आणि मी याच्यामध्ये मिरे वापरले आहेत, तर तुम्ही उपवासाला मिरे खात नसाल तर अवॉइड करा, टाकू नका. चालेल, पोहे खाच्या चमच्याने 1/2 चमचा सेंदे मीठ टाकून घेऊ. आणि त्याच चमच्याने 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे. आणि आता याचं झाकण लावून आपण फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी न टाकता हे फिरवून घेतल्यानंतर आपण आता याचं झाकण उघडूया. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे अगदी 1/2 कप पाणी घालते त्याच्यामध्ये. आणि परत आपण हे एकदा फिरवून घेऊ. आता
आता हे एका गंजामध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता छान स्मूथ अशी याची प्युरी झालेली आहे. आणि याच्यामध्ये परत थोडं आपण पाणी टाकून घेऊ, कारण आजूबाजूला बरंच लागलेलं असतं. तर 1/4 कप पाणी मी परत टाकून घेतलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामधलं सगळं जे आहे, कारण त्याला भरपूर लागलेलं असतं ना, ते काढून त्याच याच्यामध्ये टाकायचं. सो हे पण मी याच्यामध्ये टाकून घेते. चमच्याने फिरवून बघायचं की याची कन्सिस्टन्सी, म्हणजे तुम्हाला थोडंसं घट्टसर पाहिजे आहे की पातळ पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी जी आहे ती करू शकता. आपल्याला याला गॅसवर ठेवून फक्त एक उकळी येऊ द्यायची, फक्त एक उकळी येऊ द्यायची. आणि इथे आपल्या उपवासाच्या सूपाला छान एक उकळी आलेली आहे आणि गरमागरम आपले उपवासाचे सूप जे आहे ते तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी सुरूस असे हे सूप तयार होते. तुम्हाला उपवास असो किंवा नसो, तुम्ही तेव्हाही हे करून पिऊ शकता. तोंडाला अगदी चव येते या सूपामुळे आणि कोणीही हे सूप पिऊ शकतं, छोटे मोठे. आणि सूप जे आहे ना, ते आपण गॅसवरून उतरवल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं. तर हे बघू शकता हे अर्धा लिंबू आहे, तर त्याच्यामध्ये मी अर्ध्यापेक्षा कमीच लिंबू हे पिळून घेते. तर एक अंदाजाने मी टाकते. हे छान असं ढवळून घ्यायचं, गरमागरम मस्त सर्व करायचं. वाव, अगदी सुरूस झालेलं आहे असं हे उपवासाचं सूप आपलं तयार आहे. आणि आता त्याच भांड्यामध्ये आपण हे बाजूला ठेवलेला भोपळा टाकून घेऊ. त्याच्यामधले सगळे, त्याच्यामधलं पाणी घालायचं नाही आहे आपल्याला सुरुवातीला, म्हणून मी हे चमच्याने सगळं टाकते आहे. आता हा जो कांदा होता ना, तर कांद्याला मी थोडंसं कापून घेते आणि मग टाकते, म्हणजे त्याचे जे तुकडे आहे ते राहणार नाही, तो सगळा व्यवस्थित स्मॅश होईल. हा आपण याच्यामध्ये टाकून देऊया. तर याला झाकण लावून त्याची पण छान आपण प्युरी तयार करून घेऊ. आता याला पण आपण काढून घेऊया. आणि याच्यामध्ये जे आपण ज्याच्यामध्ये बॉईल केलं होतं ना, तर त्याचं ते जे पाणी आहे ते पाणी याच्यात वापरू आपण. तर परत आपण हे फिरवून घेऊया. आणि आपलं जे नॉर्मल सूप आहे ना, त्याला आपण तडका देऊन देऊया. छान फ्लेवर लागतो तडक्याचा. गंज ठेवून गॅस ऑन केलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. तर बघू शकता मी अगदी थोडं तूप टाकलेलं आहे या चमच्याने. एकच चमचा जास्त घालायचं नाही आपल्याला, म्हणजे आपलं जिरं फक्त त्याच्यामध्ये फुललं पाहिजे एवढंच आपल्याला तूप घालायचं आहे. आणि छोटा अर्धा चमचा जे आहे त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊ, म्हणजे पोहे खायचा जो चमचा आहे. आणि या जिऱ्याला छान फुलू द्यायचं त्याच्यामध्ये, तुपामध्ये. आणि जिरं चांगलं फुललं की ही जी आपण काढलेली प्युरी आहे भोपळ्याची, ती सगळी त्याच्यामध्ये टाकून घेऊ. इथे पण तुमची याची कन्सिस्टन्सी आहे ती तुमच्या आवडीने तुम्ही करू शकता. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट बनवा, पातळ आवडत असेल तर पातळ तयार करा. या भांड्याला थोडं विसळून ते पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि आपण ज्याच्यामध्ये हे उकडायला ठेवले होते ना ज्या पाण्यामध्ये, तर त्या सगळ्या पाण्याचा मी याच्यासाठी वापर केलेला आहे हे सूप बनवताना. आणि तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चर पण अगदी परफेक्ट आहे. मीठ टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी अर्धा चमचा फक्त मीठ टाकते. थोडंसं चाखून बघायचं, वाटलं तर घालायचं. आणि थोडं मीठ कमी असलं सूपाला तरी काही प्रॉब्लेम नाही, छान लागतं तसंही ते. आणि आपण आता याला एक उकळी येऊ देऊ. आणि तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे. पटकन गॅस बंद करून द्यायचा. आणि ते आपण तडका द्यायला जो तुपाचा वापर केला ना, तुम्ही तेलाचा पण करू शकता. पण तुपामुळे इतकं खमंग लागतं हे सूप. आणि गॅस बंद करून दिल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेऊया. आता याला मिक्स करून घेऊया आणि छान गरमागरम सर्व करू. आणि इथे आपले तोंडाचा सुरूसपणा वाढवणारे अगदी दुसरेही लाल भोपळ्याचे सूप अगदी तयार आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर, रंग बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे. आणि अगदी हेल्दी आणि टेस्टी हे सूप तयार होतात. आणि असे छान थंडी आहे किंवा आता पाऊस पडतो आहे सध्याच्या सीझनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघा अप्रतिम लागतात. अगदी सुरूस म्हणू शकतो हा शब्द त्याच्यासाठी परफेक्ट आहे. असे हे सूप तयार होतात. आणि इथे आपले हे दुसरे पण गरमागरम छान सूप अगदी तयार आहे. आणि तुम्ही हे दोन्ही पद्धतीने सूप जे आहे ते नक्की नक्की तयार करा. खूप छान होतात अगदी. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.